Shivani. Shivani, please. Shivani, तू शांत तो हो यार, तुझे कहीं चूक नहीं है. मी पंढरला वाईट वाटावं किंवा त्याने माझ्या प्रेमात पडावं असं काहीच केलं नाही रे. मग त्याने असं का करावं? तू रडायची थांबशील का? सी, तुझी चूक नसताना तू स्वतःला उगाच त्रास करून घेते. इनफॅक्ट चूक कोणाचीच नाही आहे. सी बघ, एखाद्याबद्दल प्रेम असणं, आकर्षण असणं हा यार आपल्या जगण्याचा एक भाग आहे. तू प्रत्येक वेळेस जगण्याबद्दल आणि प्रेमाबद्दलच का बोलत असतोस रे? प्रत्येक विषयावर PhD केल्यासारखीच मतं असतात तुझी. हे गुड आयडिया. मी आता ना इकॉनॉमिक्स सोडून प्रेम या विषयावर रिसर्च करतो. तुला प्रत्येक गोष्टीची गंमत वाटते? तू जा इथून. लीव मी अलोन. आय एम सॉरी. सॉरी, मला वाटलं तुला थोडं हसवावं वगैरे, पण आय एम सॉरी. पण शिवानी, मी गंमत नव्हतो करत. सी बघ, एखाद्याबद्दल प्रेम वाटणं किंवा आकर्षण वाटणं नॅचरल रिॲक्शन आहे. पंटरला मी अगदीच ब्लॅक अँड व्हाईट नाही बघत. पण शिवानी, त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम असतं ना, तर त्याने असं नसतं केलं. सी, आपलं एखाद्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा दुसऱ्याला त्रास होत असेल, जर कोण हर्ट होत असेल, काय उपयोग त्या प्रेमाचा? तुला एक गंमत सांगतो. मी ना वयाच्या 14व्या वर्षी प्रेमात पडलो. माझं नाव अनिकेत, तिचं नाव अनिता. आमच्या दोघांची नावाची सुरुवात बघ आणि शाळेत असल्याच गोष्टीचं आकर्षण असतं. मला बाबा डायरेक्ट आपला एक लग्न मंडप दिसायचा की अनी वेड्स अनी. आम्ही दोघंही एकमेकांना अनी म्हणायचो. बस एवढ्यावरून आम्हाला वाटायला लागलं की हीच माझी जीवनसाथी. पुढे आकर्षण संपलं, कॉलेजला गेलो, संपर्क तुटला, तिने मुद्दामच तोडला. लगेच तिचं दुसरं अफेअर वगैरे सुरू झालं. मी तेव्हाच ठरवलं की बाबा आता आयुष्यात परत कुठल्याही मुलीच्या प्रेमात पडणार नाही. लगेच दोन मुलींच्या प्रेमात पडलो. सी, मला सांगायचं आहे काय की प्रेमात पडायला हरकत नाही, पण त्याच्यात कुठलीही जबरदस्ती नको. दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही ना, एवढंच माझं म्हणणं आहे. माझं सोड ना. त्या पंढरला किती त्रास झाला असेल रे? शिवानी, तू जरा अतीच चांगली आहेस. अगं, पंढरला काही नाही होणार, सगळं नीट होईल आणि त्यालाही कळेल त्याची चूक. हे प्रेम नव्हतं, भावनेच्या भरात येऊन कृती केलेली होती, हे कळेल त्याला. नको काळजी करूस तू, काही नाही होणार पंटरला. सॉरी, रात्री उशिरा फोन केला. अगं काय नाही, प्रॉब्लेम, बोल ना. आपला पंटर कसा आहे गं? पंटर बरा आहे. का का झालं? म्हणजे तुला काहीच माहित नाही? नाही का? अगं, मला उज्ज्वलाचा फोन आला होता. हा, अरु, मला खूप भीती वाटतंय गं. अगं काय झालंय? काय अरु, मी खूप वाईट आहे ना. शिवानी, मला सांगणारच का नेमकं काय झालंय ते? पंटर ने त्याने हाताची नस कापून घेतले. काय? माझ्यामुळे. मी त्याला नाही समजू शकले. मी खूप वाईट आहे ना ग, माझ्यामुळे पंटर ने. एक मिनिट शिवानी, ऐक,
तू तू प्लीज रडू नकोस. हे बघ मी काय म्हणते, तू तू जरा आधी शांत हो बघू, प्लीज शांत हो. तू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. मी बघ मी आता एक काम करते, मी लगेच घरातनं निघते, मी जाते त्याच्याकडे आणि बघते काय झालंय ते. तू नको प्लीज नको काळजी करूस. हंटरला काही होणार नाही ना ग, त्याला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हे बघ तू तू नको टेन्शन घेऊस, मी मी जाते आणि बघते स्वतः, कळलं? तू एकदम शांत हो बघू, प्लीज रडू नकोस ना. अरुणा पण यात माझा काय दोष, मी काय केलंय, त्याने का असं केलं ग? अगर आणि मी तुला तेच तर सांगते ना, तू तू काय इतकी काळजी करतेस, काय नाही होणार पंढरला, मी आहे ना. माझी चूक नसली तरी माझ्यामुळे कोणीतरी दुःखात आहे ना, ती गिल्ट नाही सहन होत मला. हे बघ तू तू स्वतःची काळजी घे, हा तू एकदम शांत हो बघू, मी मी बघते काय झालंय ते. हा चल बाय. देवा देवा प्लीज पंटरला काही होऊ देऊ नकोस. हे असं का घडतंय माझ्या आयुष्यात, मी मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही किंवा विचारही केला नाही. देवा तुला जी काही शिक्षा करायची ती मला कर, माझ्यामुळे कोणाला त्रासात नको ढकलूस, काहीही कर पण पंटरला वाचव. हंटरला काहीही होत कामा नये. तू मला फसवू शकत नाही शिवानी. तू कसं ओळखलास? अगं मी तुला कसंही कुठेही ओळखू शकतो. तू ते परफ्यूम वापरतेस ना, त्याचा वास लय भारी आहे. माझं परफ्यूम आवडतं तुला. म्हणजे काय, म्हणूनच ओळखलं मी तुला. बर हे तुझ्या काय, तू मला एवढा सपोर्ट करतोस, माझ्यावर एवढा विश्वास दाखवतोस, म्हणून तुझ्यासाठी गिफ्ट. माझ्यासाठी गिफ्ट काय आहे काय याच्यात? तुला माझं परफ्यूम आवडतो ना, तोच आहे तो परफ्यूम मला दिला तू. आई ला शिवानी, शिवानी खरंच थँक्स थँक्स खूप थँक्स, लय भारी कोड आहेस. बरं ऐक, मला उशीर होतोय, आपण मैदानावर भेटू. कसा आहे आता बड्डर? दाढ झोपलाय म्हणजे बरा आहे. भाऊ तुम्ही काल जे काय बोला ते एकदम बरोबर होतं.
खरंच माणसाला काहीतरी ध्येय हवं आयुष्यात. तुला पटलं ग? मला पटायला पाहिजे ना. आणि नुसतं पटून उपयोग नाही, ती कृती तयार पाहिजे. करेल तो काहीतरी भाऊ, मला खात्री आहे. तसं झालं तर चांगलंच आहे. मार्गाला लागेल पोरगा. किती बिल्डोक नालायक मूर्ख असला तरी कुठलाही बाप त्याला टाकून देत नाही. सांभाळतोच त्या. काय झालं? काय झालं? माझे बापू नाही वागले तुम्ही म्हणताय तसं. आता 5 वर्ष झाली पण एकही फोन नाही किंवा काही नाही. कुठे आहे, कशी आहे, काहीच पडलेली नाही. का वागले ते असं? का केलं त्यांनी असं? येईल येईल, तुझा बाप परत येईल. आणि समजून नाही आला ना. आहे ना तुम्हा सगळ्यांचा बाप. तुम्ही पोरा आहात माझे. आता आमच्या दोघींमध्ये कोणीही बोलणार नाहीये. तूच एवढ्या दिवसानंतर मैदानावर आलीस आणि आज हा राडा झाला. तू आज इकडे मुद्दाम आलीस तुझ्या बापाची खबरी म्हणून. आता आमच्या दोघींमध्ये कोणीही बोलणार नाही. तू एवढ्या दिवसानंतर मैदानावर आलीस आणि आज हा राडा आज इकडे मुद्दाम आलीस तुझ्या बापाची खबरी म्हणून. ह्या राजकारणात साणी म्हणूनच तू मुद्दाम परत कबड्डी खेळायला सुरुवात केली. नंबर एक मूर्ख मुलगा आहे, मूर्ख बेअक्कल. अरे हा काय मार्ग असू शकतो का? पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मी अगदी डेफिनेटली सांगते, या सगळ्यामध्ये शिवानीचा काहीही दोष नसणार. अगं नसेलही, पण मला ना मीनाचं पटत यार. ही मुलगी आपल्याला ना अनलकी आहे. ती आल्यापासून ना एकच गोष्ट चांगली झाली की आपण 2 मॅच जिंकलोय. बाकी सगळं विपरीत आणि अघटित होत चाललंय. लोचा झाला लोचा. असे अर्थ जर काढायला गेलो ना भागू, तर आपण काहीही काढू शकतो. माहितीये तुला, गुड्डी जेव्हापासून टीम मध्ये आली तेव्हापासून काहीच चांगलं घडत नाही, सगळं वाईटच घडतंय. अरुणाला जॉब लागला, सगळं वाईटच घडतंय. भाऊ कोच म्हणून आले, सगळं वाईटच घडतंय. याला अर्थ नाहीये. त्याने एक वाद कहू बोल. शिवानीचे पाय बघितले काय? चौकोनी आहे. तू इथं चौक मत यार, ही विनोदाची वेळ आहे. अगं चौकोनी सुन, आपले पाय बघितलेत मुलींसारखे, पण तिचे चौकोनी आहे. और मेरी बा काय कहतीये पता आहे? अशा चौकोनी पायाची बहू घरी आणायची नाही, खराचे तुकडे होतात. ढोकळा तिला काय भाऊ म्हणून आणायची आहे का इकडे? तू चुप रे ने. तू काय गा? तू हमेशा काय असे बोलती रहती रे? अरे तू कशी बोलली चौकोनी बिकोनी? काय सिच्युएशन आहे तुला कळतं का? तू चुप रे, चल चल. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. म्हणजे कालचाच मूड कंटिन्यू आहे तर? नाही, ठीक आहे. ठीक नाही आहेस तू, ब्रेकफास्टला पण नाही आलीस. मी मैदानावर जाते आता. हो ओके, मी पण येतो.
नको, तू इथेच थांब. तुझ्यासमोर मला तमाशे नकोत. मी जाऊन येते. ठीक आहे, मग मी पण निघतो. म्हणजे? म्हणजे काय, बॅग पॅक करतो आणि निघतो. कुठे? मैदानावर. आणि कुठे? बर, चल. आणि मी नुसता गाडीतच बसून राहीन, मी मैदानावर नाही येणार, तू जाऊन ये. ओके ओके, वेडायस रे तू. तुझ्यामुळेच झालोय शिवानी. फालतू फ्लर्ट करू नकोस, जमत नाहीये. यु आर राईट. चल लवकर ब्रेकफास्ट करून घे. अनिकेत नसता तर मी हे सगळं कसं फेस केलं असतं? मी हे कोणाबरोबर शेअर केलं असतं? खरंच अनिकेत, तुझा खूप आधार वाटतो मला. थँक्स फॉर एव्हरीथिंग अनिकेत. तुझ्यामुळे मी स्ट्रॉंगली उभी आहे. खरंच थँक्स. तुला सांगतो पण अनिकेत आल्यापासून सगळं घरातलं वातावरण खूप बदललंय बरं का. अभिषी शिवानीशी त्याचं पटतही छान. अभिच्या बाबतीत तर अगदीच खरंय. हा नियमित प्रॅक्टिसला जातो, रात्री वेळेवर घरी येतो, वेळेवर झोपतो, घरातच जेवतो. सगळं कसं छान पाळतोय. याच क्रेडिट त्या अनिकेतला नाही बरं का. कडक शिस्त लावायला बापच कामी येतो. हो का? मग आधी का नाही सुधारला? त्याचं कारण आईचं प्रेम, ते बिघडवत ना मुलांना कित्येक वेळेला. अच्छा, म्हणजे चूक माझी. हा छान आहे. त्या आणीमुळे ना तुमचे टोमणे कमी झाले तर बरं होईल. काही म्हण, पण मुलगा फार गोड आहे. गर्भ श्रीमंत आहे पण गर्भ नाही. इतका पैसेवाला बाप आहे पण उथळपणा नाही. त्या लंडनला छोटासा जॉब करून तिथला खर्च उभा करतो, बाबाकडे पैसे मागत नाही. अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. या कसा? गुड मॉर्निंग. काय मग, आज कुठे दौरा? मैदानावर. मैदानावर? आझाद मैदान. तिथून पुढे ते युनिव्हर्सिटी आणि मग एशियाटिक लायब्ररी आहे ना, शिवानी सांगत होती तिकडे चाललोय. एशियाटिक बघून घे बरं का, मस्त लायब्ररी आहे, तुला हवं ते सगळं मिळेल तिथे. तू कुठे निघालीस? पाणी भरून येते. ए थांब, आणि बाहेरचं काही खायचं नाही, मी केले पॅक करून देते. ओके. फोर्ट एरिया नीट दाखव का याला? मुंबई बघायची ना तर फोर्ट एरियाच बघायची. अजूनही ब्रिटिश आर्किटेक्चर पाहायला मिळतं तिथं, स्वच्छ सुंदर क्लीन फर्स्ट क्लास. शिवाय त्याच्याबरोबर जहांगीर आर्ट गॅलरी, एनजीएमए. एनजीएमए काय? नॅशनल गॅलरी फॉर मॉडर्न आर्ट्स. ऑफकोर्स. पेंटिंग वगैरे आवडतात का? ऑफकोर्स. रॉबिन मॉन्डल नावाचा पेंटर आहे. पप्पा ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग काढावी ना तर त्यानेच. आय नो, आय नो. सॉरी अनिकेत, फारच घरगुती मामला आहे. या सगळ्या गोष्टी तुझ्यासमोर घडायला नको आहेत मला. थोडा वेळ बाहेर जाऊन थांब. मी आहे बाहेर. कबड्डी खेळण्याला माझा विरोध नाही, पण हजार वेळा सांगितलंय तुला त्या पोरींबरोबर खेळायचं नाही, त्या मैदानावर जायचं नाही. कळत नाही का? डोका शिरत नाही तुझ्या? पप्पा काळजी करू नका, मी तुमच्या राजकारणाच्या आड नाही येणार आहे. मी हा युनिफॉर्म परत करायला चालले होते, कायमचा परत करायला. परत करायला चालली असत तू? तू जायची गरज नाही, मी पाठवतो कोणाला तरी. पुन्हा त्या शेंबड्या पोरींमध्ये तू जायचं नाही, तुझ्यासाठी चांगली संधी निर्माण करेन मी. पप्पा त्या पोरींना शेंबड्या पोरी म्हणू नका, कोणात किती ताकद आहे सिद्ध होईल. माझ्यावर आवाज चढवायला कुठे शिकलीस तू? अहो जरा शांत व्हाल का? गप्परा, मी बोलतोय. पप्पा या घरात फक्त एकाच माणसाचा शब्द चालतो, पाळला जातो, तो म्हणजे जयराज देशमुखांचा. माहितीये मला हे.
आम्ही सगळे तुमचं ऐकतो. तुमच्या विरोधात या घरातलं कोणीच जाणार नाही. तुम्ही मला म्हणाला सगळं सोडून घरात बस, तर तुमची मुलगी म्हणून तुमची आज्ञा मी पाळेन. तुम्ही आज्ञा द्यायच्या, आम्ही पाळायच्या. पण तुम्ही एवढे मोठे प्रतिष्ठित राजकारणी, त्या मुली काय किंवा मी काय, तुमच्यासमोर आम्ही सगळ्या शेंड्या पोरी.